मिळणार हे त्या ठिकाणी स्पष्ट होईल. त्या ठिकाणी गोरे बंधूंमध्ये लढत आहे. आमदार जयकुमार गोरे यांना त्या ठिकाणी त्यांचे बंधू शेखर गोरे यांचं दहिवडीमध्ये आव्हान आहे. तर दोन भावांमधल्या या लढतीमध्ये मंदार थोडस थांबवते, कारण कडेगावचा निकाल धक्कादायक निकाल मानला जातोय. विश्वजीत कदम स्वतः आपल्या सोबत आहेत. विश्वजीत जी नमस्कार, आपलं स्वागत आहे. निकालाबद्दलची आपली प्रतिक्रिया. कडेगावचा निकाल हा निश्चितच धक्कादायक आहे, परंतु मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. त्यात उमेदवारी महत्वाची असते, वॉर्ड लहान असतात, आमच्या लहान वॉर्डांमध्ये जे मतदान असतं त्यात काय एक 20-25 मतं सुद्धा इकडची तिकडे फिरली तर अनेक गोष्टी त्याचा परिणाम निवडणुकीवर निकालावर होऊ शकतो. मला वाटतं भाऊ की विशिष्ट समाजाची उमेदवारी अशा अनेक बारीक गोष्टींचा विचार हा या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागातल्या उमेदवारीचा या ठिकाणी केला जातो. म्हणून मला वाटतं ठीक आहे, ह्याचा आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे, पण हा काही पक्षावर रिफ्लेक्ट होतो असं मला वाटत. काय चुकलं, कारण बरीच गणित असतात असं आता आपण म्हणालात, पण नेमकी कुठली गणित चुकली, कुठली समीकरण चुकली ज्यामुळे विजय नाही मिळवता आला? मला असं वाटतं की माझा जो काही गेल्या 15 वर्षातला अनुभव आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतला जे पाहतो आम्ही, उमेदवारी ही फार महत्वाचा विषय असतो. व्यक्तिगत उमेदवाराकडे पाहूनच लोकल बॉडी इलेक्शन्स मध्ये तिथल्या स्थानिक प्रभागातले किंवा तिथले नागरिक हे मतदान करत असतात. मला वाटतं थोडं उमेदवारीच्या काय गोष्टी घडल्या असतील त्याचं आत्मपरीक्षण करू, आणि इतर काही कुठं सुद्धा जर काही कमी जास्त घडलं असेल त्याचं आत्मपरीक्षण करून आम्ही आता पुढची वाटचाल करू. आपण पराभव स्वीकारताय मोठ्या मनानं. विश्वजीत कदमजी, आभार आपले या प्रतिक्रियेबद्दल, धन्यवाद. आणि वैभववाडीमधनं पुढचे निकाल हाती येतात. वैभववाडी नगरपंचायत नितेश